इगतपुरी कसारा घाटात आज पहाटे प्रवाशी साखर झोपेत असताना मुंबईहून गोरखपूरला जाणारी अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचे डाऊन मार्गावरील पहाटे 4 वाजेदरम्यान कसारा घाट माथ्याच्या वळणावर या गाडीच्या एका डब्याचे चाक रुळावरून अचानक घसरले. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक लावल्याने भीषण अपघात टळला. अन्यथा जवळपास 100 ते 150 फूट खोल दरीत रेल्वे कोसळली असती. पहाटे 4 वाजेपासून प्रवाशी पुलावरच अडकले असतानाही रेल्वेकडून त्यांना कोणतीही सुविधा पुरवली गेली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने मदत कार्य सुरू केले. सविस्तर माहिती अशी की आज पहाटे मुंबईवरून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्सप्रेस कसारा घाट सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमा 2 पुलावर पहाटे 4 वाजता वळणावर जात असताना पाठीमागून इंजिन पासून दुसरा डबा रुळावरून घसरत आल्याने पुलावर मोठा आवाज झाला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवाशी भेदरलेल्या अवस्थेतच होते. रेल्वे प्रशासनाने डाऊन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अपमार्गाने वळवल्या आहेत. गाडी पुलावरून मार्गस्थ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीही मध्ये रेल्वेची वाहतूक सध्या तरी ठप्प आहे. यामुळे राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. भगवान पगारे, महावॉइस न्यूज, नाशिक.